हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आधी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी चिपळूणातील भरपूरशी मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न करणारे जी लोकांना माहीत नाही आहेत, तर त्यापैकीच एका मंदिरात मी आज आलो आहे. तर मी आज आलो आहे चिपळूणमधील कळंबस्ते गावच्या काळेश्वरी कंचनी देवी मंदिरात. माझ्या मागे तुम्ही बघू शकाल की ही काळेश्वरी कंचनी देवी मंदिर आहे. हे मंदिर भरपूर जणांचं कुलदैवत आहे आणि हे जागृत देवस्थान आहे. आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की. तर आपण आता आतमध्ये चाललो आहे. तर ही आहे काळेश्वरी कंचनी देवी. मित्र, मला सांगू शकतोस त्यांची नावं काय? ते लेफ्ट साइड, ही लेफ्ट साइड ची काळेश्वरी, सेकंड सेकंड ते गणपतीचं. ओके, थर्ड वालं ते आपलं सोमयादेव. हां, ही कंचनी देवी. ओके, नंदी आहे. ओके, आणि किती वर्ष? मंदिराला 25 वर्ष झाली. ओके, ते स्थापन करून आणि इकडे देवींचं वाहन आहे मारक्या, मारक्या बोलतात. ओके, आत्ता पुजारी नसतात का इकडे? पुजारी आज सोमवार आहे, पुजारी असतात, सकाळी चाल असतात ना, भेटलं असतं, सगळी माहिती भेटली असते तुम्हाला. तर मी त्या मंदिराच्या बॅक साईडला चाललोय. तुम्ही मग बघू शकाल की हा अजून खूप वर हा डोंगर आहे, पण आपल्याला वर जायचं नाही आहे. बघू, आपण जर जाता आलं तर वरही जाण्याचा प्रयत्न करू. माझ्यासोबत आज आहे ओम. ओम फोटोज क्लिक करते, त्याने आत्ताच कॅमेरा घेतला आहे, कॅनन 200D, पण मार्क टू. माझा कॅनन 200D आहे, पण त्याने मार्क टू वरचं व्हर्जन घेतलं आहे. आणि हा एवढा धबधबा इथे आपण एक काही फोटोज क्लिक करू, आणि जमलंच तर टाईम लॅप्सही क्लिक करू. आणि जे कोपऱ्यात दिसतंय तेही चिपळूणच आहे. आणि असं डोंगरात आल्यावर फोटोग्राफी नाही केली तर कसं चालेल? सो मी आता फोटोग्राफी करणार आहे. ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तेही फोटो अपलोड करेन आणि माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरही ते अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. माझं इंस्टाग्रामचं पेज आहे शुभविजन. शुभविजनला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. आपल्यासोबत आहेत आता या मंदिराचे पुजारी, ते आपल्याला मंदिराची आपल्याला इन्फॉर्मेशन सांगतील. नमस्कार, मी अनिल गुरव, या ग्रामदेवता काळेश्वरी कंचनी कळंबस्ते गावची ग्रामदेवता काळेश्वरी हिचा मी पुजारी आहे. आणि माझ्या वडिलांच्या नंतर या मंदिराची पूजाअर्चेचा संपूर्ण देखभाल मी बघत असतो. या मंदिराचं या ठिकाणी असं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हे मंदिर खूप जुनं आहे, म्हणजे पुरातन आहे. या मंदिराची पुनर्रचना 12 डिसेंबर 1999 साली वार सोमवार 12:30 याचा उद्घाटन सोहळा चिपळूणचे त्यावेळीचे माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडला. त्या गावातल्या लोकांनी खूप मेहनतीने हे मंदिर या ठिकाणी उभं केलं. या मंदिरामध्ये येण्यासाठी या ठिकाणी रस्त्याची सुविधा नव्हती. गावातल्या महिला वर्ग पुरुष वर्गांनी आणि जे वयोवृद्ध पुरुषांनी या ठिकाणी जो खूप मेहनत केली आणि मेहनत करून खडी वाळू आपल्या डोईने या ठिकाणी आणून ह्या मंदिर उभा करण्याची संकल्पना गावाने या ठिकाणी आयोजित केली. त्यानंतर या मंदिराची या मंदिरामध्ये या काळेश्वरीचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये 5 मानकरी आहेत. एक नंबरचे जे मानकरी आहेत ते राजाराम भुवड सध्या या देवस्थानाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात. नंतर विजय जाधव हे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी ही कमिटी स्थापन झालेली आहे. खेराडे हे 2 नंबरचे मानकरी आहेत. मी गुरव, आम्ही 3 नंबरचे मानकरी. माझ्या घरामध्ये या ठिकाणी गणपतीमध्ये रोपं लागल्या जातो. इथे नवरात्रामध्ये 9 दिवस सगळ्या भक्तांच्या समवेत आणि चिपळूणमधून बहुतेकसे असे वाणेवाडीतले जे देवळेकर कंपनी आहे त्या देवळेकरांचं हे कुळदैवत आहे. ते मूळचे देवळेचे, परंतु या ठिकाणी जे देवळेकर चिपळूणमध्ये साधारणतः 25 घरे आहेत त्या 25 घरामध्ये यांचं ते कुळदैवत म्हणून आहे. इथे रेडीज त्याप्रमाणे खातू अशी चिपळूणातली बरीचशी मंडळी या मंदिराला भेट देतात. आणि 9 दिवस या देवीचा उत्सव चांगल्या गुण्यागोविंदाने आनंदाने या ठिकाणी साजरा केला जातो. 9 दिवस 9 वेगवेगळ्या या रानभेंडीच्या पिवळ्या फुलाची 9 फुलं लावून या ठिकाणी या मंदिरामध्ये नवरात्रोत्सव रात्रीचा या ठिकाणी जो कार्यक्रम असतो
तो हरिनाम जागर असतो, कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी, महिला कीर्तन पुरुष कीर्तन असे 9 दिवस होतात. 10व्या दिवशी या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये 10वा जो जागरण असतो त्याला गोंधळ म्हणतात, तो गोंधळ घातला जातो या ठिकाणी. त्या गोंधळामध्ये जागर केला जातो. उमळी गावची गोंधळी आहेत, त्या गोंधळाने इथे येऊन मांडबीण भरला जातो. महिला पुरुष सगळे बाळ गोपाळ असे साजरा या ठिकाणी केला जातो. होळी उत्सव साजरा होतो. या देवीचे वर्षाचे अनेक प्रकारचे सण आहेत. या ठिकाणी त्या देवीची किरका काढण्यात जाते, त्याला पालजत्रा म्हणतात. ती पालजत्रा म्हणजे असं आहे की ती या ठिकाणी ती किरका काढली जाते, जशी बहिरीची किरका काढली तशी किरका काढून दुसऱ्या दिवसापासून शेतीची कामं ही केली जातात. या देवीची एक ख्याती आहे, ही काळेश्वरी आहे, हिला कुठल्या प्रकारचं वाहन नाही आहे. ही अशी विठ्ठलासारखी मूर्त आहे जी हिला काळेश्वरी म्हणतात. त्या देवीचा जो शिमगा महोत्सव आहे तो 5 दिवसाचा शिमगा महोत्सव असतो. जसा बहिरी चिपकूंचा बहिरी आहे, बहिरीचा जसा जशी फिरतो बहिरी बहुणीला, तशाच पद्धतीची ही काळेश्वरी. पहिल्यांदा ज्या दिवशी या देवाचे गोडे सण असतात, म्हणजे करंजेश्वरी ज्यावेळेस शरण काढते त्यावेळेस या देवीचा गोडे सण, म्हणजे त्या दिवशीची पालखी सजल्या जाते. साधारणतः मुंबईतले चाकरमणी असे हे सगळे येऊन या ठिकाणी सजवण्याचा कार्यक्रम पालखीचा करतात. संध्याकाळी या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली जत्रेचा कार्यक्रम होतो, गोरवांच्या जे सहाणीवरती जत्रेचा कार्यक्रम, म्हणजे अशी देव संपूर्ण या गावामध्ये भवणीला जत्रा होते, तिला जत्रा म्हणतात. ती रात्री 10 वाजता चवाट्यावरती त्या ठिकाणी नारळाचा गाराणा घातला जातो, की तो गाराणा असा घातला जातोय, वो गाराणा घालणारा गुरुवच म्हणजेच मीच असतो, आणि मी तर त्या ठिकाणी असा गाराणा घालतो. बाये आई काळेश्वरी कंचनी बाजीब सोमेश्वरा पाची तला एक मते देऊन बाय माझी आई. आज या ठिकाणी 5 दिवसाचा शिमगा महोत्सव अगदी साध्यापणाने चांगल्या आनंदाने गुण्यागोविंदाने पार पडलेला आहे. आज रात्री तू या ठिकाणी आपल्या संपूर्ण 16 गावामध्ये भवणीला फिरण्यासाठी जात असेल, परंतु भवण्यासाठी फिरण्याला जात असताना गावामध्ये जी काय चाकरमाणी आलेले असतील किंवा इथले स्थानिक लोक असतील, कोणाकडून कुठल्याही प्रकारची काय चुकी झालेली असेल म्हणा, किंवा नाचवत असताना जी कुठचीही पालखी जर कुणाचा चुकून पाय सवरला आणि जर पडली तर त्यापासून कुठल्या प्रकारची शिक्षा होता का म्हणाय, संपूर्ण बाळ गोपाळ आहे, सगळी जी ग्रामस्थ आहेत, तुझीच लेकरं आहेत, या सर्वांना चांगल्या आनंदाने अगदी तुझी हाऊस मोज करू दे असा गाराणा घालतो त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी पालखी नाचवायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये मुख्य जी देवता आहे ती काळेश्वरी म्हणून, ही कालकी, हिला म्हणतात काळूबाई. जशी साताऱ्याची जी काळूबाई आहे ती ही काळूबाई आहे. हिला या ठिकाणी बळी लागतो, बळी म्हणजे कोंबडं बकऱ्याचा बळी लागतो या ठिकाणी. बाकीचे जे जे 5 देवता आहेत ती 5 देवता अशी आहेत की शुद्ध शाकाहारी आहेत, दुर्गा आहे याच्यामध्ये. या ठिकाणी सोमेश्वराचं स्थान आहे, नंतर बाजीचं स्थान आहे, आणि या गावचा जो रखवालदार म्हणून म्हणतात मायरोसणीच्या हाकेला जाणारा, तो या ठिकाणी मारकोबा म्हणून म्हणतात. तो फक्त या ठिकाणी शिपाई म्हणून कामकाज करतो. असं ह्या देवीच्या या ठिकाणी आतमध्ये असणारी जी पाषाण आहेत, या पाषाणाची मी या ठिकाणी आपणास माहिती करून दिलेली आहे. थँक्यू काका, तुम्ही आम्हाला भरपूर सारी महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली, त्याबद्दल थँक्यू. तर असा होता काळेश्वरी मंदिर आणि मंदिराचा परिसर. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि या व्हिडिओच्या शेवटी मी या मंदिराच्या परिसरातले फोटोज अपलोड करतो आहे, सो तेही आवडते लाईक करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येत राहीन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार.